नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जेव्हा तुम्हाला जीवन जगायला नकोसं झालंय तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा. माणसाच्या मनात नेहमी द्विधा मनस्थिती असते. एखादा निर्णय घ्यावा की न घ्यावा, यातून आपला फायदा होईल का नुकसान. परंतु खरं सांगायचं म्हणजे माणसाला निर्णय घेतला पाहिजे. भले ते चुकला तरी त्यासाठी करावी लागणारी दुरुस्तीची मेहनत हेच तर आपलं खरं कर्तृत्व असतं. वेळ आली की लोक कावळ्याला सुद्धा मानाने बोलतात. कधी कधी नीती आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवते जिथे ठामपणे उभे राहण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती, लोभ, मोह, माया, जिव्हाळा, अहंकार ही सर्वच्या सर्व काही शून्य आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. यापुढे कधीतरी ठेचाळलेली जखम आयुष्यभर पुरते. माणसाला तोपर्यंत चालणं अगदी बिनधास्त असतं, पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरूनही विश्वास उडतो. माणसाचा हा दुसऱ्याच्या अनुभवांनी मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेलं शहाणपण यात मात्र जमीन आसमानचा फरक असतो. याची जाणीव मात्र प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाने तसं वागलंही पाहिजे. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. आयुष्य जगत असताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत नेहमी चालत राहा, तेव्हा अशक्यही शक्य होईल. स्वतःशी प्रामाणिक नसलेली व्यक्ती इतरांशी प्रामाणिक राहू शकत नाही. चंचल व संशयी व्यक्ती कधीच कोणाची सोबती व जीवलग मित्र होऊ शकत नाही. स्वतःची ओळख व चेहरा लपवणारी व्यक्ती कधीच विश्वासास पात्र नसते, तेव्हा विश्वास ठेवताना काळजी घ्या. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. आयुष्य हा व्यापार आहे. जेथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही. पैसे दिले की माणसे जोडतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही पण त्याची स्पंदनं त्यांचं अस्तित्व सदैव जाणवतं. म्हणून माणसं जोडायला शिका, माणुसकी जपा, माणसाशी माणसांसारखं राहा. एक दिवस हीच माणसे तुमच्या आयुष्याला आकार देतात आणि तुमच्या अडीअडचणीच्या वेळेस हीच माणसं तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येतात. जीवनात चांगली माणसं कायम जपा. सर्वात जास्त एकटेपणा जेव्हा जाणवतो तेव्हा एकांतात बसल्यावर एकटाच का बसला आहेस असं विचारणारी तुमची माणसं असतील, तुमच्या चांगल्या स्वभावाने अशी माणसं जर तुम्ही कमावलेली असतील तर ही माणसं तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि तीही माणसं तुम्हाला तितकीच जपतील आणि तुमच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ देतील. तेव्हा माणसं जोडायला शिका. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल की नाही. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याची काळजी घेत आजचं सुख मात्र हरवू नका. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही राहा आणि इतरांनाही ठेवा. चांगल्या दिवसासाठी वाईट दिवसांशी लढावंच लागतं. रात्रीनंतर येते आणि पहाट होते, तेव्हा धीर सुटला की निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले की आयुष्य भरकटत जातं. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. मनासारखे घडायला भाग्य लागते आणि जे काही आहे ते आपल्या मनासारखं मिळालं आहे हे समजा आणि जीवनात आनंदी राहा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.